अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मुरुड यांची अखेर बदली. प्रहार संघटनेच्या आंदोलनाला यश आल्याचे अजित कुलकर्णी यांनी सांगितले. राज्य शासनाने जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 3 तहसीलदारांच्या बदल्यांचा समावेश आहे. यामध्ये सामान्य शाखेचे तहसीलदार श्रीकांत पाटील, अक्कलकोटचे तहसीलदार अंजली मुरुड आणि मोहोळ तहसीलदार जीवन बनसोडे अशी नावे आहेत. गेल्या 2 महिन्यापासून अक्कलकोटचे तहसीलदार अंजली मुरुड यांच्या विरोधात दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रहार संघटनेचे अध्यक्ष मोहसिन तांबोळी यांनी अनेक आंदोलने केली. अंजली मुरुड आणि नायब तहसीलदार संजय राऊत यांनी तालुक्यातील बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार करून राजस्पनाने वाळू माफियांची हात मिळवणी केल्याच्या आरोपाचे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याचा आधार घेत प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलने करण्यात आली होती. अखेर या आंदोलनाला यश आल्याचे अजित कुलकर्णी यांनी सांगितले. तहसीलदार अंजली मुरुड यांच्या बदलीने प्रहार संघटनेने आंदोलन येथेच थांबणार असून यापुढील काळात वेळप्रसंगी मुंबई येथे महसूल मंत्रालयात मुरुड यांच्या विरोधात ठोस कारवाई होण्यासाठी आंदोलन करू असा इशाराही अजित कुलकर्णी यावेळी यांनी दिला आहे. तहसीलदार अंजली मुरुड यांची बदली तर झाली, मग नायब तहसीलदार संजय राऊत यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवालही यावेळी कुलकर्णी यांनी केला आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रहार संघटना शहर प्रमुख अजित कुलकर्णी. परवा आपण अक्कलकोटचे जे तहसीलदार आहेत अंजली मुरुड मॅडम आणि नायब तहसीलदार संजय राऊत यांच्या विरोधात कलेक्टर साहेबांकडे प्रशासनाला पुरावे ऑडिओ आणि व्हिडिओचे सादर केले होते. त्या अनुषंगाने प्रहारचा दणका म्हणून अंजली मुरुड मॅडम यांची तडकाफडकी बदली झालेली आहे. कलेक्टर साहेबांना मी विचारणा केली असता कलेक्टर साहेबांनी मला सांगितलेलं आहे की त्या दोघांचीही डीई लागलेली आहे का, अचानकपणे बदली झालेली आहे, प्रांत अधिकाऱ्यांचं प्रमोशन होतं ते प्रमोशन थांबलेलं आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता प्रहारचा जो हा दणका आहे तो प्रशासनाने लक्षात घ्यावा. अनेक वाळू माफियांना पाठीशी घालणे, अनेक मुरुमचोरांना पाठीशी घालणे, मोजणी न करता आर्थिक तडजोडी करणे असे अनेक अर्थकारण महसूल प्रशासनातून चालत आहे. त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे नायब तहसीलदार संजय राऊत आणि अंजली मुरुड हे आहेत. यांचा एवढ्यावरच पाठपुरावा आम्ही बदली झाली म्हणून थांबवणार नाही, तर वरती मंत्रालयापर्यंत यांचा पाठपुरावा महसूल प्रशासनाकडे महसूल मंत्र्यांकडे करून ह्या जो ऑडिओ आणि व्हिडिओ आहेत या आम्ही महसूल मंत्र्यांना सादर करणार आहेत. वेळ आली तर महसूल मंत्र्यांच्या दारात सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत. पण अंजली मुरुड आणि नायब तहसीलदार तर रिटायर झाले, त्यांचे जो काही असेल फंड वगैरे तो सगळा थांबवण्यात आलेला आहे. आणि जर यातून काही दिरंगाई झाली किंवा प्रशासनाने काही साटलोट केलं तर महसूल मंत्र्यांच्या दारात जाऊन आम्ही जे आहे ते आंदोलन करणार आहोत आणि अंजली मुरुड मॅडमना आम्ही दाखवून देणार आहोत की प्रहार ही काय चीज आहे. तुम्ही जे अर्थकारण करता वाळूच्या ह्याच्यात असू दे किंवा मुरमाच्या ह्याच्यात असू दे, हे अर्थकारण बंद करावं मी अशी विनंती करतो. नाहीतर प्रहारचा असाच संघर्ष तुमच्या विरोधात चालू राहणार आहे आणि वेळ आली तर महसूल मंत्र्यांच्या दारात सुद्धा आम्ही आंदोलन केल्याशिवाय तुमच्यासाठी राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार.